नमस्कार। 11 सप्टेंबरच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। ऐकूया आजच्या ठळक घडामोडी। आज शुक्रवारी सायंकाळपर्यंत तालुक्यात कोरोनाचे नवीन 8 रुग्ण आढळले। रुग्णसंख्या वाढून 1053। यावल शहरातील व विस्तारित भागात चोरीच्या घटना बघता पोलिसांनी गस्त वाढवावी, मनसेची निवेदनाद्वारे मागणी। शहरातील त्या शेतविहिरीवर शेतकऱ्याने पुन्हा बसवल्या लोखंडी जाळ्या, पोलिसांच्या जावई शोधमुळे शेतकऱ्यास मनस्ताप। यावल तहसील कार्यालयातील 2 कर्मचारी कोरोनाबाधित झाल्याने पुरवठा शाखा केली बंद। यावल महाविद्यालयात शुक्रवारी विद्यार्थ्यांनी परीक्षेसंदर्भात ऑनलाईन का ऑफलाईन या संदर्भात ऑप्शन अर्थात पर्याय फॉर्म केले सादर। चुंचाळे येथील जिल्हा परिषद शाळेच्या जीर्ण खोल्यांच्या निर्लेखनाचा लिलाव सुरळीत। तर पिळोदा खुर्द येथे गटारीचे काम निकृष्ट, गावातील मंदिरासमोरील ढापा ढासाळला। नमस्कार। यावल येथील मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूलतर्फे विद्यार्थ्यांसाठी मोफत ऑनलाईन शिक्षण सुरू करण्यात आलेले आहे। या ऑनलाईन शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना दररोज ऑनलाईन शिक्षणासोबतच ॲक्टिव्हिटीसुद्धा दिली जात आहे, जेणेकरून विद्यार्थी हा शिक्षणापासून वंचित राहणार नाही। तसेच ज्या पालकांना या मोफत ऑनलाईन शिक्षण उपक्रमात सहभागी व्हायचे असेल, त्यांनी मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल पूर्णवाद नगर फैजपूर रोड यावल येथे संपर्क साधावा। संपर्क 86 69 07 47 26, 83 29 56 59 60, 97 66 07 75 78। धन्यवाद। आता ऐकूया सविस्तर घडामोडी। आज शुक्रवारी 11 सप्टेंबर रोजी यावल तालुक्यात सायंकाळपर्यंत कोरोनाचे नवीन 8 रुग्ण आढळले होते। यामध्ये 1 रुग्ण यावल शहरातील तर उर्वरित रुग्ण ग्रामीण भागातील आहेत। आज 11 सप्टेंबर रोजी जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोरोना रुग्णालय त्याचप्रमाणे यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये करण्यात आलेल्या अँटीजेन रॅपिड टेस्टच्या प्राप्त अहवालानुसार यावल शहरातील व्यासनगरामध्ये 62 वर्षीय वृद्ध इसम हा कोरोनाबाधित आढळून आलेला आहे। गेल्या काही दिवसापासून यावल शहरातील व्यासनगर हे कोरोनामुक्त होते, मात्र 62 वर्षीय वृद्धाच्या रूपामध्ये या नगरात पुन्हा कोरोनाने शिरकाव केल्याचे समोर आले आहे। त्याचप्रमाणे बामनोद गावात 56 वर्षीय वृद्ध हा कोरोनाबाधित आढळला, तर आळगाव या गावामध्ये कोरोनाचे 4 रुग्ण आढळले असून त्यात 3 लहान बालकं आहेत। यामध्ये 1 7 वर्षाची बालिका, 16 वर्षाची बालिका, 6 वर्षाचा बालक आणि 32 वर्षाचं तरुण असे हे 4 रुग्ण आळगाव गावात आढळले आहेत। तर गिरळगाव या गावामध्ये देखील कोरोनाचे 2 रुग्ण आढळले असून 43 व 65 वर्षीय वृद्ध असे 2 रुग्ण गिरळगावमधील आहेत। असे आज 11 सप्टेंबर रोजी सायंकाळपर्यंत यावल तालुक्यात कोरोनाचे 8 रुग्ण आढळल्यामुळे रुग्णसंख्या 1053 झाली आहे। तर या 1053 रुग्णात यावल शहरातील रुग्ण 103, फैजपूर शहरातील रुग्ण 136, तर ग्रामीण भागातील रुग्ण 814 असे आहेत। यावल शहरामध्ये लहान मोठ्या चोरीच्या घटना घडत आहे, तेव्हा या घटना थांबवत चोरट्यांवर अंकुश ठेवण्याकरिता शहरात व विस्तारित भागात पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली असून याबाबत आज शुक्रवारी पोलिसांना निवेदन देण्यात आले। शुक्रवारी येथील पोलीस ठाण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले, त्यात त्यांनी म्हटले आहे की यावल शहरात चोऱ्यांचे प्रमाण वाढताना दिसत आहे, लहान मोठ्या चोऱ्या शहरात घडत आहे, तेव्हा याचा गंभीरपणे विचार करीत यावल शहरामध्ये रात्रीच्या वेळीस पोलिसांची गस्त वाढवावी। रात्रीच्या वेळी जर कोणी अनोळखी व्यक्ती शहरात किंवा विस्तारित भागात फिरताना आढळला तर त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याची चौकशी करावी, कारण काही जण शहरात नेहमीच संशयितरित्या फिरताना आढळत आहे, तेव्हा सामान्य जनतेला त्यापासून धोका निर्माण होऊ शकतो। तरी पोलीस प्रशासनाने गुन्हेगारांवर चपराक राहावी व भुरट्या चोऱ्या थांबल्या पाहिजे म्हणून शहरात एक अनुकूल वातावरण निर्माण करण्याकरिता पोलिसांनी गस्त वाढवावी असे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने यावल पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार यांच्याकडे देण्यात आले आहे। यावेळी मनसेचे शहर अध्यक्ष चेतन आढळकर, तालुका सचिव संजय नन्नवरे, वीरेंद्र सिंग राजपूत, श्याम पवार, अजय तायडे, आबिद कच्छी, गौरव कोळी, निलेश खैरनार, बळीराम पाटील, किशोर नन्नवरे आदींची उपस्थिती होती। तर नुकतेच गुरुवारी सायंकाळी 7:30 वाजेच्या सुमारास IDBI बँकेच्या समोर सागर सोनार हा तरुण मोबाईलवर बोलत असताना उभा होता, तेव्हा भरधाव वेगाने एक दुचाकीवर 2 जण स्वार होऊन आले व त्यांनी त्याचा मोबाईल हिसकावून पळ काढला। ते अद्यापही सापडलेले नाही आहे, मात्र या भागातील CCTV फुटेजची पाहणी
पोलीस करीत असून लवकरच ह्या चोरीचा देखील छडा लावला जाईल। मात्र शहरातील मध्यवस्तीत अशा पद्धतीने मोबाईल हिसकून दुचाकीवरून पळ काढणाऱ्या या चोरट्यांची हिम्मत वाढलेली आता दिसत आहे, तेव्हा शहरात आणि विस्तारित भागात पोलिसांची गस्त आवश्यक आहे। काय विषय होता? जून महिन्यात शहरातील वृद्ध दाम्पत्याने फैजपूर रस्त्यावरील एका शेतविहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली होती, तेव्हा या प्रकरणी शेतविहिरीला शेतकऱ्याने जाळी लावली नसल्याचा ठपका ठेवत यावर पोलिसात संबंधित शेतकरी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता। तेव्हा आता संबंधित शेतकऱ्याने आपल्या शेतविहिरीला पुन्हा जाळी बसवली आहे, तर आता ही जाळी पुन्हा चोरीत जायला नको म्हणजे झालं। पोलिसांच्या या जावई शोधमुळे शेतकऱ्याचा पुरता मनस्ताप झाला आहे। शहरातील शेतकरी वृद्ध दाम्पत्याने 17 जून 2020 रोजी फैजपूर रस्त्यालगत असलेल्या महाविद्यालयाच्या समोर निर्मल नथ्थू चोपडे यांच्या शेताच्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली होती, तेव्हा या प्रकरणी यावल पोलिसात हवालदार चंद्रकांत पाटील यांच्या फिर्यादीवरून शेतकरी निर्मल नथ्थू चोपडे यांच्याविरुद्ध शेतविहिरीला जाळी लावली नाही व निष्काळजीपणा केला म्हणून गुन्हा दाखल केला होता। तेव्हा संबंधित शेतकऱ्याने या आधी देखील या शेतविहिरीला जाळी लावली होती, मात्र ती अज्ञात चोरट्यांनी लांबवली, तेव्हा पुन्हा एकूणच आता आपल्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने ते हातात झाले होते। तेव्हा या शेतकऱ्याने पैशाची तजवीज करीत पुन्हा आता शेतातील जुनी व नवीन अशा दोन्ही विहिरींना लोखंडी जाळी बसवली आहे, तेव्हा या लोखंडी जाळ्या कुण्या चोरट्याने लांबवू नये म्हणून झालं अशी अपेक्षा देखील शेतकऱ्याची आहे। पोलिसांनी संबंधित शेतकऱ्यावर जाळी न बसवल्याने निष्काळजीपणाचा ठपका ठेवत गुन्हा दाखल केला, तेव्हा यावर पोलिसांच्या या जावई शोधमुळे शेतकऱ्याला पुरता मनस्ताप सहन करावा लागला आहे व आता जाळ्या देखील बसवाव्या लागल्या आहेत। तर विहिरीला जाळी नाही म्हणून निष्काळजीपणाचा गुन्हा शेतकऱ्यावर दाखल केला जातो, मात्र जेव्हा शेतकऱ्याच्या शेतविहिरीवरील लोखंडी जाळी चोरीत जाते तेव्हा मात्र पोलीस संशयित चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करत नाही। नमस्कार, सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल यावल का निवडावी? कारण आमच्या स्कूलमध्ये नवनवीन शिक्षण प्रणाली व उपक्रम आत्मसात करून नवीन प्रयोग केले जातात, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या विकासाला चालना मिळते। असाच एक नवीन उपक्रम आमच्या स्कूलमध्ये घेण्यात येत आहे, तो म्हणजे ऑनलाईन प्रथम घटक चाचणी। ही चाचणी MCQ मल्टिपल चॉईस क्वेश्चन अशी असणार, जसे MTS, नवोदय व इतर स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात तशाच पद्धतीने ही परीक्षा घेण्यात येईल। येथील तहसील कार्यालयात पुरवठा शाखेतील 2 कर्मचारी कोरोना बाधित आढळल्यामुळे आता पुरवठा शाखाच बंद करण्यात आली आहे।
येथील अत्यावश्यक कामकाज वगळता नागरिकांचे सर्वच काम बंद करण्यात आले आहेत. असे असले तरी या शाखेतील इतर कर्मचाऱ्यांनी अद्यापही आपली कोरोना संदर्भातील टेस्ट केली नसल्याने इतर कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. तर कामकाज बंद केल्यामुळे नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत. येथील सातोद रस्त्यावर असलेल्या तहसील कार्यालयामध्ये पुरवठा शाखेत काम करणारे दोन कर्मचारी हे मंगळवारी कोरोनाबाधित आढळून आले होते. हे कर्मचारी जळगाव येथील रहिवासी असून ते जळगाव येथून ये जा करीत होते. तेव्हा पुरवठा शाखेतील कर्मचारी कोरोनाबाधित आढळल्यामुळे तहसीलदार जितेंद्र कुवर यांच्या आदेशान्वये पुरवठा शाखा बंद करण्यात आली असून या ठिकाणी रेशन संदर्भातील शासकीय कामकाज मात्र सुरू ठेवण्यात आले आहे. तर इतर सर्वसामान्य नागरिकांचे कामे मात्र बंद केली आहे. तर दोन कर्मचारी कोरोनाबाधित आढळल्यामुळे पुरवठा शाखेतील इतर कर्मचाऱ्यांची देखील कोरोना संदर्भात टेस्ट होणे आवश्यक होते. मात्र अद्यापही या कर्मचाऱ्यांनी कोरोना टेस्ट तपासणी केली नाही म्हणून कार्यालयातील इतर कर्मचारी वर्गामधून भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. तेव्हा याबाबत तहसीलदार जितेंद्र कुवर यांच्याकडून माहिती घेतली असता त्यांनी सांगितले की या कर्मचाऱ्यांमध्ये कुठल्याच प्रकारची लक्षणे नसल्यामुळे त्यांनी तपासणी केली नसावी असे सांगितले. मात्र आपण त्यांना प्रत्येकाने तपासणी करावी असे आदेश दिले आहेत. त्याचप्रमाणे पुरवठा शाखेमध्ये कामकाज बंद असले तरी दररोज शेकडोच्या संख्येत नागरिक विविध कामासाठी येथे चक्रा मारताना दिसत असून बेशिस्तपणे नागरिक तोंडाला मास्क न लावता रुमाल न बांधता तहसील कार्यालयामध्ये वावरत असून यामुळे मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. येथील महाविद्यालयामध्ये शुक्रवारी विद्यार्थ्यांनी परीक्षा संदर्भात ऑनलाईन का ऑफलाईन संदर्भात ऑप्शन पर्याय फॉर्म भरण्याकरिता उपस्थिती दिली. मोठ्या संख्येत येथे विद्यार्थ्यांनी आपापले पर्याय संदर्भातील माहिती या ठिकाणी एका छापील फॉर्ममध्ये भरून सबमिट केली आहे. सर्वच विद्यार्थी अर्ज घेण्याकरिता इथे आले असता विद्यार्थ्यांसाठी विशेष व्यवस्था महाविद्यालयात करण्यात आली होती. पदवीच्या अंतिम वर्षातील सर्वच विद्यार्थ्यांना यात बीकॉम बीएससी व अंतिम वर्षातील ज्या विद्यार्थ्यांचे द्वितीय वर्षाचे काही विषय बाकी असतील अशा सर्व विद्यार्थ्यांना मार्च एप्रिल 2019-20 या शैक्षणिक वर्षातील परीक्षेसंदर्भात कवयित्री वहिनाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठकडून 9 सप्टेंबरला एक परिपत्रक काढण्यात आले होते. यात त्यांनी म्हटले होते की जे विद्यार्थी परीक्षा देणार आहेत त्यांनी परीक्षा ऑनलाईन किंवा ऑफलाईन कशा पद्धतीने द्यायची इच्छा आहे या संदर्भातील ऑप्शन अर्थात पर्याय फॉर्म भरण्यासाठीची एक मुदत 11 सप्टेंबरपर्यंत देण्यात आली होती. तेव्हा या मुदतीमध्ये यावल महाविद्यालयामध्ये सर्वच विद्यार्थ्यांनी येऊन ऑप्शन अर्थात पर्याय फॉर्म जमा केला. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी येतील म्हणून महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर संध्या सोनवणे, उपप्राचार्य MD खैरनारसह आदींनी विद्यार्थ्यांची थांबण्याची तसेच फॉर्म सबमिट करण्यासाठीची विशेष व्यवस्था केली होती. या ठिकाणी विद्यार्थ्यांनी फिजिकल आणि सोशल डिस्टन्स ठेवून ऑप्शन फॉर्म महाविद्यालयाकडे सोपवले आहे. आता ते सर्व फॉर्म उद्याच्या दिवशी विद्यापीठाकडे सोपवण्यात येणार आहेत. सबस्क्राइब करू आपण चॅनलला.
तालुक्यातील चुंचाळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या जीर्ण व धोकादायक इमारतीच्या निर्लेखनाचा लिलाव पार पडला. या ठिकाणी जुनी इमारत ही धोकादायक ठरत होती व ती शाळा पाडून आता जागा मोकळी केली जाणार आहे. जिल्हा परिषदच्या निर्देशानुसार चुंचाळे तालुका यावल येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची जीर्ण व धोकादायक इमारतीच्या निर्लेखनाचा लिलाव प्रक्रिया घेण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानिमित्ताने गुरुवारी ही लिलाव प्रक्रिया पार पडली. शाळा व्यवस्थापन समितीच्या वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यानंतर जिल्हा परिषदच्या वतीने या शाळेच्या जीर्ण इमारतीच्या निर्लेखनाची मंजुरी दिली होती. या कामाकरिता जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती रवींद्र सूर्यभान पाटील उर्फ छोटू भाऊ यांनी देखील आवश्यक ती वेळोवेळी मदत केली. तेव्हा सोशल डिस्टन्स ठेवून या ठिकाणी लिलाव प्रक्रिया पार पडली. या प्रसंगी किनगाव केंद्राचे केंद्रप्रमुख प्रमोद सोनार, चुंचाळेचे पोलीस पाटील गणेश पाटील, बोराळे उपसरपंच उज्जैनसिंग राजपूत, संजय पाटील आदींची उपस्थिती होती. त्यानंतर लिलाव घेणाऱ्यास लिलाव रद्द करता येणार नाही असे केल्यास कोणती रक्कम परत मिळणार नाही. लिलाव मंजूर करण्याचा अंतिम अधिकार शाळा व्यवस्थापन समिती जिल्हा परिषद शाळा चुंचाळे यांचा राहील. आणि शेवटच्या मला वरील सर्व अटी 1 ते 16 मान्य आहेत. या सर्व अटी शाळा व्यवस्थापन समितीने सभेमा घेऊन ठरवलेले आहेत. त्याच्यामध्ये काही त्याच्यामागची काही कारण असतील सर. 1 मिनिट, तुम्ही जे सांगितलं ना साहित्याची जबाबदारी तुमची राहील ते जर कोणी चोरी. तालुक्यातील पिळोदा खुर्द या गावात नुकतेच गटारीचे काम झाले. मात्र सदर काम हे निकृष्ट दर्जाचे असून गावातील मंदिरासमोर गटारीवर बांधलेला धापा हा थेट मध्यभागी ढासाळला आहे. त्यामुळे त्या ठिकाणी मोठा खड्डा पडला असून तो अपघाताला आमंत्रण देणारा ठरत आहे. तेव्हा ग्रामपंचायतीने याकडे जातीने लक्ष देऊन नव्याने ढापा बनवावा अशी मागणी होत आहे. पिळोदा खुर्द तालुका यावल गावात नुकतेच गटारीचे काम करण्यात आले. यात ज्या ठिकाणी गटार रस्त्याला ओलांडून जात आहे त्या ठिकाणी रस्त्यावर धापे टाकण्यात आले. तेव्हा गावातील मंदिरासमोर एक ढापा बनवण्यात आला होता. मात्र तो थेट ढासाळला आहे. नुकतेच आठवड्याभरापूर्वी झालेलं बांधकाम हे ढासाळलंच कसं याच्यावरून या कामाची गुणवत्ता लक्षात येते. विशेष म्हणजे रस्त्याच्या मध्यभागी हा ढापा ढासाळला असून त्या ठिकाणी मोठा खड्डा तयार झाला आहे. त्यामुळे रस्त्यावरून ये जा करणाऱ्याकरिता हा खड्डा खूपच धोकादायक असून यामुळे मोठ्या अपघाताची भीती वर्तवली जात आहे. एकूणच गावात गटारीचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याची ओरड ग्रामस्थांनी केली असून ग्रामपंचायतीने याकडे जातीने लक्ष देऊन गटारीचे व ढाप्याचे काम चांगल्या प्रतीचे करावे अशी मागणी होत आहे. तेव्हा या घडामोडीचा आज इथेच थांबतो. नवीन घडामोडीचा उद्या पुन्हा आपली भेट घेईल. धन्यवाद.